नाशिक इंदिरा नगर परिसरातील वासन नगर येथे क्रांतीवीर छावा संघटना प्रणित शंभू नारायण ग्रुपच्या वतीने भव्य 21 कोटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नाशिक मधील पाथर्डी फाटा येथून मार्तंड भैरव ढोल पथकाच्या सहाय्याने परिसरातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शंभू नारायण ग्रुप मधील सदस्यांसह आदींनी नृत्य केले. या प्रसंगी 21 कोटी गणेश मूर्ती परिसरातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. यातून महिला व नागरिकांना गणपती सोबत फोटो काढण्याचा मोह झाल्याचे दिसून आले. मंडळाच्या वतीने 10 दिवस अनेकविध उपक्रम राबवण्याचे आयोजन करण्यात आले होते. यात शिक्षक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्थेच्या विकास मंदिर शाळेतील मुख्याध्यापिका संगीता जाधव व प्रीती घोडके यांसह शिक्षकांचा आदर शंभू नारायण ग्रुपचे अध्यक्ष शिवा तेलंग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यालयातील मतिमंद कर्णबधिर दिव्यांग बालकांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले. या आनंद सोहळ्यात बालकांनी विनामूल्य विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला. या प्रसंगी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडताना दिसून आला. शिवा तेलंग व मंडळाच्या वतीने या चिमुकल्यांसाठी अल्पोपहार देण्यात आला. यावेळी परिसरातील चिमुकल्यांसह महिला व नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. या प्रसंगी आमचे भारतीय न्यूजचे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्याकडे मंडळाचे अध्यक्ष शिवा तेलंग यांसह मुख्याध्यापिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज छावा क्रांतीवीर सेने प्रणित शंभू नारायण ग्रुपच्या वतीने आज शिक्षक दिनानिमित्त आज आम्ही एक मतिमंद मुलं त्यांच्या पूर्ण शाळेला आवाहन करून त्यांना आज इथं आम्ही आनंद मेळ्याचं त्यांना आम्ही मोफत त्यांना खेळायची संधी दिलेली आहे. अतिशय छान वाटलं आज ते सर्व शाळेचे शिक्षक लोक व सर्व 100 विद्यार्थी इथं आले त्याबद्दल शाळेचे बी मी धन्यवाद म्हणतो. आज या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो सांगायला की छावा क्रांतीवीर सेना जो शंभू नारायण ग्रुप आहे त्यांनी काल आम्हाला विनंती केली की विद्यार्थ्यांना संध्याकाळी तुम्ही घेऊन या प्रोग्रॅमकरता, परंतु संध्याकाळी आम्हाला आणणं कठीण झाल्यामुळे आज या ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी आनंद मेळा हा आयोजित केला आहे. आणि अतिशय या ठिकाणी सुंदर प्रकारे वेगवेगळे खेळ आमची मुलं सगळी खेळली, कर्णबधिर आणि मतिमंद असे आम्ही जवळजवळ 150 विद्यार्थ्यांना इथे घेऊन आलेलो आहोत. आमचा स्टाफ या ठिकाणी आला आणि आज तसा शिक्षक दिन पण आहे, त्यामुळे आमच्या शिक्षकांना एक चांगल्या प्रकारचा आनंद इथं मिळालेला आहे या आनंद मेळ्यात. आणि म्हणून त्या मी तेलंगी सरांची गायकवाड सरांची अतिशय ऋणी आहे. आणि ह्या मुलांना कर्णबधिर मतिमंद मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. आणि त्यामुळं असं काही कुठे ॲक्टिव्हिटीज असल्या तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो. उद्याही त्यांनी आमचा एक मुलांचा डान्स ठेवलेला आहे आणि ज्यावेळेस हा डान्स समाज बघतो त्यावेळेस हे कर्णबधिर मतिमंद मुलं आहेत त्यांनी ह्याचा मोठा एक अचंबाव सगळ्यांना वाटतो. आणि खूप आनंद वाटतो की असा समाज आमच्या पाठीमागं आहे, आम्हाला सहकार्य करतो आणि त्यातून आमच्या या कर्णबधिर मतिमंद मुलांचा जो काही विकास असतो तो आम्ही घडून आणत असतो. आणि त्यांच्या या आजच्या या शुभदिनानिमित्त जे काही त्यांनी काम केलं ते अतिशय उत्कृष्ट केलं आहे, त्यांना मी माझे धन्यवाद देऊ इच्छित असं करते.